भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये साहित्य परंपरा ज्ञानविज्ञान यासाठी संस्कृत ही भाषा सर्वात उपयुक्त आहे हे डॉक्टर श्रीधर वर्णेकर यांनी आपल्या जीवन कार्याचे साधन समजून ओळखले. संस्कृत विषयाची त्यांची परिश्रम, निष्ठा आणि भक्ती ही सगळ्या संस्कृत प्रेमींसाठी अनुकरणीय आहे. हे वर्ष डॉक्टर श्री वर्णेकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे म्हणून संस्कृत भारती आणि गीता धर्म मंडळ पुणे यांनी दर महिन्याला एक संस्कृत व्याख्यान घेऊन ते संपन्न केले. 2018 डॉक्टर भाग्यवता पाटसकर बुद्धभूषणम, डॉक्टर रवींद्र मुळे गीतिया शिक्षणम या विषयांवर जुलैमध्ये ऑगस्टमध्ये नाशिक येथील संस्थेने डॉक्टर श्रीधर वर्णेकरांच्या संगीतिका सादर केल्या. सप्टेंबरमध्ये डॉक्टर ल का मोहरीर गणपती अथर्वशीर्ष ज्ञान विज्ञानम, तर ऑक्टोबरमध्ये डॉक्टर माधव केळकर संस्कृती विज्ञान परंपरा हा विषय मांडला. आपली परंपरा, आपली भाषा, आपले आचार विचार हे सगळे पश्चिमेकडून जे आलं ते बरोबर, ते महत्वाचं. आणि भारतात जे जन्मलं, भारतीय जे आहे ते अडगळीला गेलं, ते पुन्हा भारतीय परंपरा, भारतीय लोकजीवन याचं पुनरुज्जीवन जर व्हायचं असेल तर या भाषेच्या आधारावर ते होऊ शकतं. संपूर्ण जग या भाषेचा अभ्यास करत आहे परंतु माहेरी मात्र संस्कृतची उपेक्षा होते. संस्कृतच्या जन्मपीठामध्येच संस्कृतची अवहेरणा होते आहे, ती अवहेरणा थांबली पाहिजे. नोव्हेंबरमध्ये डॉक्टर सरोजा भाटे यांनी डॉक्टर पळसुरे विरचितम सावरकर चरित्र हा विषय सांगितला. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी कितीला म्हणजे 27 एप्रिल रोजी शनिवारी गीता धर्म मंडळ सदाशिवपेठ पुणे येथे सायंकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत डॉक्टर श्रीधर वर्णेकरांच्या साहित्य विषयक परिसंवादाने सांगता होणार आहे. ज्याला संस्कृत येत ना त्याला पालीचं उत्तम ज्ञान असतो, सहज समजू शकते. ज्याला संस्कृत येत त्याला अर्धनागरी सहज उलगडता येते. याच कारण का? याच कारण संस्कृत जे व्याकरण आहे तेच व्याकरण पालीच आहे.